संगणक. संगणकाला कॉम्प्युटर असे म्हणतात. हे विजेवर चालणारे एक माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांख्यिकी आकडेमोड करणारे उपकरण आहे. 1969 आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जादवपूर विद्यापीठ यांनी एकत्रितपणे ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. म्हणजे पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून हा संगणक बनविण्यात आला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974 अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा म्हणून प्रयत्न केले जाऊ लागले. आपला भारत देश आर्थिक व बौद्धिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला गेला. अशातच 1987 अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक तयार करण्याचा निर्णय घेतला. 1988 केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग म्हणजेच सिडॅक या संशोधन संस्थेची स्थापना केली. 1991 संस्थेने डॉ विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC. भाभा अणुसंशोधन केंद्र हे भारतातील पहिले अणुसंशोधन केंद्र आहे. ते डॉ होमी भाभा यांनी IS 1954 सुरू केले. हे आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले भारतातील अग्रेसर अणुसंशोधन केंद्र आहे. अणुऊर्जाविषयक सर्व संशोधन व विकास कार्य मुंबईतील तुर्भे येथील संशोधन केंद्रात केले जाते. या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी केमिकल आणि लाईफ सायन्सेस अशा विषयात मोलाचे संशोधन केले. शेती, वैद्यक व उद्योगधंदे अशा क्षेत्रात संशोधन केले आहे. अणुऊर्जा तयार करणाऱ्या अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आली.